अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज 19 ऑगस्ट। 19 ऑगस्ट हा दिवस जगभरामध्ये फोटोग्राफर डे म्हणून साजरा केला जातो। भूतकाळातील आठवणी जगासमोर आणणाऱ्या फोटोग्राफर किंवा छायाचित्रकाराचा हा दिवस। काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले चित्र हातात पडण्यास 15 ते 20 दिवस लागायचे, त्यानंतर जागतिक युगात आधुनिक टेक्नॉलॉजीची जोड मिळाल्याने कॅमेऱ्याचं रूप बदलत गेलं। आता तर ते मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलंय। अनेक अकस्मितपणे घडणारे जिवंत क्षण कॅमेऱ्यात टिपणे ही देखील एक कला आहे, आणि ही एक कला फक्त छायाचित्रकारालाच अवगत असते। अशाच या कलेचा सन्मान करणारा दिवस म्हणजे जागतिक फोटोग्राफर डे। जामनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन आणि जामनेर शहर फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा दिवस जामनेर शहरातील नगर परिषदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये साजरा करण्यात आला। यावेळी जामनेर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले। पत्रकारिता आणि फोटोग्राफी नाण्याच्या एकच बाजू आहे, दोन बाजू एका नाण्याच्या, कारण फोटो कॅमेराशिवाय फोटोग्राफी पण पूर्ण होते आणि पत्रकारिता होते। म्हणून माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा फोटोग्राफी दिनाच्या अधिकाधिक शुभेच्छा। प्रशांत निंबाळकर साहेब आपल्यात उपस्थित झाले, त्यांनी आपल्या शब्दाला सुहास दादांच्या शब्दाला विनंतीला मान दिला, वेळ काढून आपल्या कार्यक्रमाच्या कॅमेरा पूजनाला आले। मी सांगली चित्र इथं मंडलाधिकारी होते, आधी पुरवठा अधिकारी होते, मंडलाधिकारी, मग आता ते निवासी नायब तहसीलदार यापैकी त्यांची पदोन्नती झाली। प्रथमतः त्याबद्दल आपण त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया, टाळ्या वाजवू। जागतिक फोटोग्राफी दिन त्या निमित्ताने मी सर्व फोटोग्राफर बंधू व नाण्याची दुसरी बाजू पत्रकार बंधू यांना अधिकाधिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी खरं तर शेवाळे साहेबांना आमंत्रित केलेलं होतं, परंतु त्यांना काहीतरी प्रशासकीय काम निघालं आणि ते थोडं कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत, तर त्यामुळे त्यांना येता नाही आलं। त्याच्यामुळे मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज आपण मला या ठिकाणी बोलवून जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। खरं तर आज जागतिक फोटोग्राफी आणि पत्रकार नाण्याच्या दोनच बाजू आहेत, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल असं बोलावं असं वाटतं की फोटोग्राफी दिन हा फोटोग्राफी हा विषय लहानपणापासून बालवयापासून ते वयोवृद्धपर्यंत सर्वांचा आवडीचा विषय आहे। आज फोटोग्राफी हा इतका विषय फेमस झालेला आहे की प्रत्येक जण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कॅमेराच्या माध्यमातून आपल्या ज्या आठवणी आहेत भूतकाळातल्या किंवा वर्तमान काळातल्या त्याचा साठा करून ठेवतात, आणि त्यानिमित्तानंच हे या ज्या आठवणी आहेत त्या आपल्या कॅमेऱ्यात आपले फोटोग्राफर बंद एकत्रित करून ठेवतात व त्या आठवणीच्या माध्यमातून आपल्या पुढील पिढीला याचा उजळा मिळतो। ही खूप नाविन्यपूर्ण बाब आहे आणि फोटोग्राफी एक सोशल मीडियाचं माध्यम पण झालेलं आहे। पत्रकारिता आणि फोटोग्राफी हे दोघांचा संगम असल्याशिवाय आपल्याला विषय कळतच नाही, त्याच्यामुळे प्रत्येकजण या आपल्या आठवणी त्यात गुंतवून ठेवतात, आणि अशा पद्धतीने फोटोग्राफरांनी जे आपलं काम चालू ठेवलेलं आहे त्यांच्या पुढील वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो। कदाचित आपल्यापैकी बहुतांश लोकांना आता समजत असेल की फोटोग्राफर होतो ब्लॅक अँड व्हाईट बोर्ड पासून तर आतापर्यंत माझा इतिहास ब्लॅक अँड व्हाईट बोर्ड डेव्हलप करणे, त्याची प्रिंट मारणे, तिथून तर डिजिटल कॅमेरा पण ह्या सर्व गोष्टी मी हाताळत आलो असतो। मी एक मोठ्या परिवर्तन युगाचा साक्षीदार आहे, वय कमी असलं तरी अनुभव भरपूर आहे, आणि फोटो सर्वांनी सांगितलं की आपल्या अनेक पिढ्या या फोटोच्या माध्यमातून आपल्या लोकांना दाखवत आहेत। फोटो हे असं संचित आहे, धन दौलत उतारावर नाव साहेब बसले म्हणून उतारावर नाव दोघले काढलं, आपल्या फक्त एकाच पिढीचं नाव समजतं, वडील गेले की कंस लागतो आणि मुलाचं नाव लागतं, परंतु फोटो आपल्या पिढ्यानुपिढ्या काही असतात, आपल्या मुलांना नातवांना पंतवांना फोटो दाखवले जातात। आता रशियाचं आणि यांचं युद्ध चालू आहे, आजच मला वाटतं ते मोठा भोगवले त्यांच्या 100 वर्षाचा इतिहास मला तिथे 8 नंबरच्या पानावर फोटोमध्ये आलेला आहे।
तेव्हापासूनचे फोटो आतापर्यंत प्रत्येक वेळेस जे हल्ले झाले किंवा दिले मराठी मी असं नाही म्हणत, तो मी पाहिला म्हणून सांगतो. पेपर कोणताही असो, वृत्तपत्र कोणतंही असो, छायाचित्र माध्यम कोणतंही असो, परंतु समाजाचा आरसा आम्ही वृत्तपत्र म्हणतो ते छायाचित्रकार आहे. तुम्ही ते संचित करून ठेवलं किंवा आपण ते संचित करून ठेवलं, तुम्ही नाही म्हणणार आपण म्हणतो, हे आपण संचित करून ठेवलं म्हणून लोकांना ते दाखवता येईल, सांगता येईल. आणि 91 साली असं तुमचं झालं, मी कॅमेरा घेऊन दाऊबा भेटत होतो, लग्नाचे फोटो काढत होतो. अजूनही बऱ्याच लोकांच्या लग्नाचे फोटो माझ्याकडे दोन तास घरून पडलेले, पैसे न दिल्यामुळे घरी ठेवले. असं तुम्ही करू नका, आता तुम्हाला रोजचा खर्च नाही आहे, ॲप टाकलं डिलीट मारलं विषय संपतो. त्यावेळेला मला 140 रुपयाचा फुड्याचा रोल मिळायचा, तेवढं त्याला जळगाव जायला लागायचं, एवढे पैसे अडकवून रिफंड मिळत नाही म्हणून संतापात फोटोग्राफी बाजूला ठेवली होती, संपलेली नाही किंवा थांबवलेली नाही, कारण पत्रकारिता फोटोग्राफीचा एक सर्वात मोठा वाटा आहे. 1000 शब्द किंवा एखादं पुस्तक जे सांगू शकत नाही, ते एखादा अनपेक्षित फोटो सांगून जातो, तेवढी मोठी ताकद त्या फोटोत आहे. म्हणजे पत्रकारांचा आता राजकारण्यांना लुकवण्याची ताकद आहे असं पत्रकार समजतात, तो त्यांचा बोडवे जमत आहे. एखादा पत्रकार जिथे पोचत नाही तिथे एखादा फोटोग्राफर असतो, अनपेक्षित ठिकाणी नाही सगळं कृत्य करताना एखादा पदाधिकाऱ्याचा फोटो जर तुम्ही काढला तर तो पत्रकाराविषयी तुमच्या जास्त बाबा पडत नव्हतो, पत्रकार नंतरचा विषय बातमी उदयी आधी याचा फोटो दिले तुला जाऊ. म्हणजे भीती धाक नैतिक अधिकार नैतिक दाखवतो असा हा प्रकार आपल्या या छायाचित्र माध्यमातून आहे, त्याचा योग्य वापर करा चांगल्या गोष्टीसाठी. निश्चितच आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत, आम्हालाही आपलं सहकार्य लागतं आणि ते वेळोवेळी मिळतं, म्हणूनही या निमित्तानं मी आपले आभार मानतो आणि जागतिक फोटोग्राफर दिनाच्या आपल्या सर्व फोटोग्राफर मित्रांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व तालुक्यातले फोटोग्राफर बंधूंना जागतिक फोटोग्राफर दिनाच्या आपण शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी उपस्थित आपले साहेब, आपले ज्येष्ठ फोटोग्राफर वार्ता स्वरभोजी, नंतर आपले जे व्ह्यू मीडिया आहे दृश्य मीडिया आहे मीडियाचे आपले किरण सरोवर किरण भोसोलाने या ठिकाणी उपस्थित राहिले, तसंच नगर परिषदेने या ठिकाणी आम्हाला उपस्थित करून दिला, त्याबद्दल मी नगर परिषदेचे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.